विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रहरच्या माध्यमातून। आता दर शनिवारी राम प्रहर आणि मल्हार टीव्हीवर। मी नितीन देशमुख, दैनिक राम प्रहर आणि मल्हार चॅनलच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत करेन। मंडळी, आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये महापालिका सर्वांकडे बघितलं तर कचऱ्याचे ढीग पसरले आणि त्याच्याबद्दलच चर्चा सुरू असते। तर या कचऱ्याचा, घनकचरा जो पडलेला असतो त्याची व्यवस्था कशी करायची, हा सगळ्यांसमोर आज मोठा प्रश्न आहे। त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला, या सर्वांवर मात करण्याचं काम आपल्या महाड येथील ममता मेथा या करीत आहेत। त्या आज आपल्याला याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या या कार्यक्रमात आल्या आहेत। प्रथम मी त्यांचं स्वागत करतो। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम। घनकचरा व्यवस्थापन करण्यासंबंधी तुम्हाला कसं काय सुचलं? घनकचरा म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि सुका कचरा आणि ओला कचरा याचं योग्य पद्धतीने आपल्या घरात शाळेला कचरा निर्माण होतो त्यावेळेला त्याचं जर वर्गीकरण केलं आणि योग्य रिसायकलिंग जर त्याचं केलं तर नक्कीच आपल्या आजूबाजूला जे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत ते संपू शकतात। आणि ही जाणीव थोडीशी मला अशी झाली की त्यांना आणि तो लहान असताना सावित्रीच्या किनाऱ्यावर जायचो बसायला, आमचं संवाद स्थान होतं मालिकांचं आणि त्या संवाद स्थानावरती कुठेतरी कचऱ्याचे ढीग वाढत आहेत का हे जेव्हा मी बघितलं तेव्हा छोट्या त्यांना एकच प्रश्न विचारला की आणि आपण मग कुठे बसायचं। आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीचा हा प्रवास म्हणजे शून्य कचरा व्यवस्थापन। आणि मग जर माझाच कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर किंवा कुठेतरी जाणार नाही आणि अशाच प्रकारे खूप साऱ्या भारतातल्या आई जर आपलं कचरा व्यवस्थापन करायला लागतील तर मला वाटतं हे कचऱ्याचे ढीग आणि कचऱ्याचे मोठे प्रश्न हे कधी उद्भवणार असतो आणि असा तो प्रवास सुरू झाला। मॅडम, मग तुम्ही कचरा व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं, त्याच्यासाठी मार्ग कसा शोधला? सुरुवातीला म्हणजे मार्च 2008 ला म्हणाल तर माझं छोटस घर आहे आणि घराची मध्ये बरेच बाग आहे जमिनीवर, तर ओल्या कचऱ्याचं आपण तिथे तिथे खड्ड्यामधून खत करूया हा विचार रुजूवर झाला कुठेतरी। आणि किमान ओल्या कचऱ्याचं आपण घरच्या घरी जर व्यवस्थित वर्गीकरण करून खत बनवलं तर तो कचरा इथे सहा पडणार नाही। आणि मुळातच पृथ्वीने किंवा माता वसुंधरेने आपल्याला एकच गोष्ट शिकवलेली आहे की तिचं जे काही वेस्ट तयार होतं ती तिची परिसंस्था जसं खत बनवते म्हणजे जेणेकरून ते माती मोल होतं आणि मातीची क्वालिटी ते वाढवतं। तर तो एक धागा आम्ही पकडला आणि मी माझ्या प्रभात सुटीतल्या मैत्रिणी, माझे फॅमिली मेंबर्स, त्यावेळेला मी मेहता कोचिंग क्लासेस म्हणून क्लासेस घेत होती, माझे सगळे स्टुडंट्स, त्यांचे पॅरेंट्स यांनी आम्ही सगळ्यांनी आमच्यापर्यंत त्या खड्ड्यामध्ये ओल्या कचऱ्याचं खत करण्यासाठी सुरुवात केली। मग ही सुरुवात केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोसायटी मधल्या म्हणजे महाड शहरामधल्या लोकांचं सहकार्य कसं करणार? या बाबतीत ना माझ्या फॅमिलीवर मी खूपच व्यक्ती आहे की महाडकर, माझे कुटुंब, माझे समाज, माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी खूप छान सपोर्ट दिला। ओला कचरा एका विशिष्ट वेळेला सगळेजण आपल्या घरून घेऊन यायचे आणि तो आम्ही आमच्या परिसरामध्ये खड्ड्यात टाकायचो, याच्यातून आमचं एकमेकींशी इंटरॅक्शन वाढलं, मुलांशी कॉन्टॅक्ट वाढले, छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या। मग आम्ही प्रभात कॉलनीच्या माध्यमातून कॉलनीची स्वच्छता अभियान घेतलं, ते स्वच्छता अभियानामध्ये सगळे प्रभात कॉलनीतले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नागरिक त्याचप्रमाणे महाड नगर परिषद, नगराध्यक्ष, वेगवेगळे लोकप्रतिनिधी हे सगळे सहभागी झाले। निकोलस किरामसकी कंपनी होती, त्यांचं सहकार्य मिळालं आणि याच्यातून एक लक्ष झालं की सुका कचरा जो स्वच्छ आणि कोरडा आपण ठेवला की तो आपण रिसायकलिंगला पाठवू शकतो ह्या एका नवीन गोष्टीचा आम्हाला शोध लागला असं म्हणा होतं आणि आम्ही त्याच्या पाठीमागे सुरुवात केली। मॅडम, हे तुम्ही पहिल्यांदा छोट्या प्रमाणात त्यानंतर महाड शहराचा विस्तार पाहिला तर एवढ्या मोठ्या महाड शहराचा कचरा आता ऍक्च्युअली ना सर आम्ही असं करतो, याचा प्रवास जो सुरू झालेला आहे मग आमचे वेगवेगळे ग्रुप तयार झाले। पहिला आम्ही पॉलिप्रोसिजर या नावाने सगळ्या मैत्रिणी एकत्र आले, वेगवेगळ्या संघटनेची सामाजिक संस्थे
संस्थेची लोक पत्रकार मित्र यांनी ह्या जो आमचा उपक्रम असं म्हणणार नाही की मोहीम होती, या मोहिमेला सपोर्ट देऊन ती लोकांपर्यंत पोहोचवली, लोक कनेक्ट व्हायला लागले. मग आम्ही प्रत्येकाला एकच आवाहन करत गेलो की तुम्ही घरातच कचऱ्याचं वर्गीकरण करा, सुका कचरा स्वच्छ आणि कोरडा पोटीमध्ये साठवायचा आणि तो योग्य ठिकाणी विसर्जन करायचा, आणि ओल्या कचऱ्याचं घरच्या घरी प्रत्येकाने, मी जसं खत बनवते तसंच प्रत्येकाने आपल्या घरी खत बनवायचं. मग त्याच्यासाठी वेगवेगळा अभ्यास सुरू झाला. शून्य कचरा व्यवस्थापन करताना मला बऱ्याच लोकांची याच्यामध्ये गायडन्स मिळत गेलं, कौतुक कामं करून जाता आहेत, त्याच्यानंतर तुम्ही आता दिले आहेत, लोकेस वापर आहेत, दापोलीचे परांजपे आहेत, याच्यातून एक मला कळलं की आपण घरच्या घरी ओल्या कचऱ्याचं खत करू शकतो. आणि या संशोधनातून मी माझं स्वतःचं ऍक्टिव्हेटर शोधून काढलं. ऍक्टिव्हेटर म्हणजे अशी पावडर की जी तुमच्या ओल्या कचऱ्याच्या घरच्यावरून खत बनवते, आणि त्या माध्यमातून हजारो लोक ही पावडर वापरून स्वतःच्या घरच्यावरून खत बनवते. पावडर म्हणजे कशी बनवते, ती पावडर कशी बनवता हे मी कसं सांगू, पण ती जी बनते आहे, ती पावडर बनते ती इथे नैसर्गिक मटेरियल घेऊनच बनवतो आहोत आम्ही, की जेणेकरून ते शेतकऱ्यांकडनं लोकल लोकांकडनं घेऊन इथं लोकल इकॉनॉमिकली पण आम्ही चालना देतो आहोत, आणि मग ती आमच्या माध्यमातून सेल आउट होते किंवा आम्ही हँडओव्हर करतो अशा पद्धतीने लवकर खत. म्हणजे आता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगते, इनोरा किंवा वेगवेगळ्या कंपनी ऑनलाईन ऍक्टिव्हेटर किंवा बायोकल्चर जे काही विकतात त्याच्यापेक्षा आपल्या सगळ्यात जास्त चांगलं मी कमवेल की याच्यात कुठल्याही मायक्रोबियलचे एग्ज वगैरे नाही, ते नैसर्गिक पद्धतीने खत बनवते, अशा पद्धतीची पावडर म्हणजे ते ऍक्टिव्हेटर म्हटलं जातं. ओला कचरा बरं, सुका कचऱ्याचं काय? सुका कचरा आमची जी संस्था आहे मणी वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या संस्थांना कनेक्ट होताना एका ग्रीन फाउंडेशनला कनेक्ट झालेलो आहे, आणि त्याच्या माध्यमातून दर महिन्याला हे सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. ते संकलन केल्यानंतर त्याचे योग्य वर्गीकरण आणि योग्य ठिकाणी ते रिसायकलिंगला पाठवलं जातं त्या संस्थेच्या माध्यमातून. तुम्ही आता या तुमच्या पुरत्यांकरता महाड शहराचा करायचं, तर मग महाड शहराच्या सुका कचऱ्याचं जे प्रमाण पाहिलं तर इतकी छोटं नाही आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा कसा गोळा करतात? आमची गाडी फिरते सर दर महिन्याला. नगरपालिकेची का? नाही ऍक्च्युली आमचीच गाडी असते ती. आधी आम्ही 4 वर्ष आमच्या स्वतःच्या खर्चाने ती गाडी फिरवायचो, आता आम्ही वेगळ्या फाउंडेशनला टॅग केलेलं आहे आणि त्यांची गाडी फिरते दर महिन्याला महाड, माणगाव, गोरेगाव आणि वेगवेगळी गावं खाडी पत्त्यातील गावे, सापे, रावडर, नियर अबाउट 35 गावं आमच्याशी कनेक्टेड आहेत. आम्ही जाऊन अवेअरनेस करतो त्या गावामध्ये की तुम्ही सुका कचरा स्वच्छ आणि कोरडा या पोटीमध्ये ठेवा, ओल्या कचऱ्याचं घरच्या घरी खत बनवा, त्याप्रमाणे ती सगळी लोक करतात आणि त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हा मेसेज जातो की इतक्या तारखेला गाडी तिथं येणार आहे, गाडी तिथं जाते, संकलन केलं जातं त्या गाडीमध्ये आणि मग ते योग्य ठिकाणी नेऊन तिथं वर्गीकरण केलं जातं आणि रिसायकलिंगला पाठवलं जातं. आता जर पाहिलं तर हे झालं, आता इथे प्रत्येकाचं स्वतःची मंगल आहे, घर आहे, त्यांना हे शक्य आहे, पण इथं जे मोठ्या बिल्डिंग असेल, टॉवर असेल, तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचं खत कसं करतात? खत आपण एक छोटीशी बकेट असते, त्या बकेटला आपण सगळ्या बाजूंनी होळी करू शकतो. जसं निसर्ग चक्रामध्ये ज्या वेळेला ओला कचरा आपल्या नैसर्गिक परिसंस्थेच्या सान्निध्यात येतो, ती जी परिसंस्था आहे ती आपण आपल्या बकेटमध्ये आपल्या माठामध्ये क्रिएट करू शकतो, आणि अशा पद्धतीने आपण आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या छोट्याशा खिडकीमध्ये सुद्धा हे खत प्रक्रिया करू शकतो. यासाठी त्या घरातल्या लोकांनी काय करायला, त्या महिलेने काय करायला? त्या महिलेला एकच सांगणं असेल की पहिलं विलगीकृत कचरा घरातल्या घरात तयार करा, म्हणजे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा. ओल्या कचऱ्यामध्ये जे काही तुमचं किचन गोष्टी असतात, फळांचं, भाज्यांचं, जे बायोडिग्रेडेबल असतं की ज्याचा नैसर्गिकपणे नाश होऊ शकतो असं तुम्ही वेगळं काढा, व्यवस्थित रोजच्या रोज त्याच्या बकेटमध्ये खत बनवा, सुका कचरा तुम्ही व्यवस्थित पोचत ठेवा, किंवा तुमचे सुका कचरा संकलन ड्राही असेल, नगरपालिकेचा असेल किंवा आमच्यासाठी कुणीतरी ऑर्गनायझेशन त्याला काम करत असेल तर त्याला तुम्ही वीकली मंथली देऊ शकता, अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. सुका कचऱ्याचा आपण जेव्हा विचार करतो तर आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असतं, म्हणून सगळीकडे प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात असतो, या प्लास्टिकचे तुम्ही काय? आम्ही असं करत नाही सर, आम्ही काही करत नाही, आम्ही अवेअरनेस करतो.
ऍक्च्युअली आम्ही फील्डवरती काय काम करतो, तर लोकांमध्ये मानसिक बदल करतो आणि मानसिक बदल करताना ह्या सोयी ज्या आहेत त्या त्यांना क्रिएट करून देतो. करणारी जी आहे ती सिस्टीम आहे, सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आता सुक्या कचऱ्यामध्ये म्हणाल तर आपले जे पॅकिंग असतात, दुधाचे, तेलाचे, सगळे स्वच्छ कोरडं त्या घरातल्या मेंबर्सची ते साठवून ठेवायचं. त्याच्यामध्ये हार्ड प्लॅस्टिक आहे, त्याच्यामध्ये ग्लास वेस्ट आहे, त्याच्यामध्ये ई वेस्ट आहे, त्याच्यामध्ये कपडे आहेत, शूज आहेत, हे सगळं स्वच्छ आणि कोरडं एका पोत्यात ठेवायचं. आमची संस्था ते संकलन करेल, योग्य ठिकाणी ते साठवलं जातं, तिथं वर्गीकरण केलं जातं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी रिसायकलिंगला पाठवलं. कुठे पडतो आता आज ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाहीये, कारण आम्ही हे दुसऱ्या संस्थेबद्दल टाईप केलेलं आहे. त्यांचं जे कलेक्शन सेंटर असतं आणि त्यांचे वेगवेगळे पार्टनर्स आहेत. कारण ई वेस्ट हा वेगळा असतो, ई वेस्ट वेगळ्या ठिकाणी जातो. त्याच्यानंतर जे कपड्यांचं वेस्ट असतं ते वेगळ्या ठिकाणी, थर्मोकोलचं वेस्ट वेगळ्या ठिकाणी जातं, ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते पार्टनर्स असतात. आमचं काम आहे मणिली वेस्ट मॅनेजमेंटचं की लोकांना हे अवेअर करणं, हे कशा पद्धतीने केलं जातं, तिथं प्रशिक्षण देणं. आज या तुमच्या संस्थेनं या महाडमध्ये किती बसत आहे? महाडमध्ये आजच्या घडीला दर महिन्याला किंवा 5 ते 6 तारखेला आमचे सुका कचरा संकलन ड्राईव्ह असतं, तर आमची जवळजवळ 35 ठिकाणं आहेत. तिथं वेगवेगळी लोक ते आणून ठेवत असतात. लोकांची संख्या भरपूर असते, कितीतरी कुटुंब त्याला कनेक्टेड आहे. म्हणजे वेगवेगळी स्थळं ज्यावेळेला इथून सुरुवात होते, ती गाडी तिकडनं क्रांतीस्तंभाकडून एंट्री करते गावामध्ये, क्रांतीस्तंभ, नंतर गोमुखी आळी, चवदार तळं, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर गोमुखी आळी, असे वेगवेगळे स्पॉट ठरलेले आहेत. त्या स्पॉटला आमचे वेगवेगळे व्हॉलेंटियर असतात नसतात, पण तिथे तो व्यवस्थित बॅगा ठेवलेल्या असतात. त्या बॅगा त्या गाडीमध्ये ते व्हॉलेंटियर्स कलेक्ट करतात आणि त्यांच्या कलेक्शन सेंटरला नेतात. आता तुम्ही ज्या वेळेला हा कचरा गोळा करायला जातात, त्यावेळेला तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये काय त्रास? त्रास म्हणणार नाही सर मी याला, कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही समाजात एका परिवर्तनाची सुरुवात करतात ना, तेव्हा परिवर्तनाची सुरुवात करताना ज्या परंपरागत एक मानसिकता असते ना, तिचा तुम्हाला थोडा त्रास होतो. पण मी याला त्रास म्हणणार, याला बूस्ट म्हणेन मी, कारण या विचारांनी आम्ही जास्त पुढे गेलो. कुठे कुठं असंही म्हटलं गेलो होतं, मी माझ्या मैत्रिणी जेव्हा गेलो तर हा आम्ही कचरा गोळा करायला आलो होता, पण कचऱ्यातलं सोनं आम्ही शोधलं सर. सो मला वाटतं की हा त्रास नसून कुठेतरी मानसिक बदलाचा तो भाग होता, तो एक फेज होता, आणि त्या फेजमधून आम्ही बाहेर पडलोय. आता लोकांची प्रवृत्ती, प्रशासन, गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींनी या गोष्टीला इतकं प्रमोट केलं की आता एखादा प्रसंग आहे का की जो तुमच्या कायमचा लक्षात राहिला, असं करताना तुम्हाला नक्कीच असा एखादा प्रसंग घडला असेल, आता एखादा प्रसंग काय घडलेला आहे? तर प्रसंग असं आहे ना की आता खरं मी उज्ज्वला विद्याला फोन केला, तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी जरी राहिल्या असताना तुमच्यासमोर माझी टीम, तर त्यांनी सांगता सांगताना डोळ्यात पाणी भरलं होतं. असं होतं म्हणजे लोकांना असं वाटतं ना की हा त्यांना कचरा गोळा केला जातो, याच्यातून तुम्हाला काही मिळतं का? म्हणजे गावांमध्ये अवेअरनेस करताना गावातल्या बायकांची मानसिकता अशी, हो तुम्ही हे घेताय कचरा, म्हणजे मग काहीतरी आहे याच्याकडनं, काहीतरी मिळतं का? तर एक आठवण सांगेल सर की जुलैचा महिना होता आणि आम्ही सुका कचरा संकलन अवेअरनेस करताना लोकांना पिशव्या पण देत असतो, आणि आपल्या ज्या व्हॉलेंटियर मुलींच्या विद्या देसाई, उज्ज्वला कोळेकर आहे आणि लोकल व्हॉलेंटियर एका गावामध्ये फिरवत अवेअरनेस करत होते. भर पाऊस पडत होता, विजयचं एंजिओप्लास्टीचं ऑपरेशन होतं, रुग्णामध्ये ऑपरेशन चाललेलं होतं, मग मुलींचे फोन येत होते की आम्ही अवेअरनेसला फिरतोय, आणि काही लोकांनी त्यांना तिथं असं म्हणजे बायकांनी असं बोललं की हो एवढ्या पावसात तुम्ही ह्या बॅगा आम्हाला देताय, कचरा गोळा करताय, म्हणजे तुम्हाला याच्यातून काहीतरी मिळत होती. मी जेव्हा मी बाहेर आली आणि आमच्याकडे मिळाला मुलींचा, त्या म्हणजे मॅडम आज ना आम्हाला असं ऐकायला मिळालं, तो प्रसंग तर मनावर कोरला गेला की कधीतरी हे जे सगळे प्रयत्न आहेत माता वसुंधरेसाठी आम्ही करतो, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, याच्या अंतर्गत आम्हाला जे वाटतं आम्ही स्वतःला वसुंधरेच्या व्यक्ती समजतो, तर हे असे प्रसंग आले आहेत आणि करताय. आता महाड म्हटलं की सगळ्यात समोर पहिला प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये पूर, महाडमध्ये पूर आला नाही हे फक्त मला वाटतं हेच पहिलं वर्ष म्हणजे इतक्या वर्षात पूर येणार आणि तुम्ही म्हणजे जुलैमध्ये मग पावसाळ्यात जेव्हा कचरा सुका कचरा गोळा करण्याचा काय काय अडचण अडचणी अशी असतात की आम्ही सगळेजण ज्या वेळेला बॅगांमध्ये भिजून घेतो तर
बाहेर कलेक्शनच्या वेळेला वेगळा पाऊस सुरू असतो, त्याच्या हँडवरती कदाचित जर व्यक्ती ऊन असेल त्याला कलेक्शनला प्रॉब्लेम येतो. तरी पण मला माझ्या आठवणीतले फक्त मधले 2 वर्ष असे गेलेत की आम्ही जुलै ऑगस्टला कलेक्शन घेतलं नाही. पण आता आम्ही सगळे ते याच्यामध्ये तयार झालो सगळेजण की सगळं शिकून येऊ चालतं. कोविडमध्ये काय अडचण? कोविडमध्ये अडचण अशी आली की जवळजवळ 6 ते 7 महिना आम्ही तेव्हा इथे ट्रान्सपोर्टने कचरा पाठवायचो पणजीला, मुंबईला तो पाठवता नाही आला आणि त्यावेळेला स्क्रॅपवाला पण फिरत नव्हता. तर त्यावेळेला सगळेजण म्हटले की असे सगळ्याच प्रकारचा कचरा साठलेला आहे. आणि ज्यावेळेला ओपन झालं म्हणजे आपण हे गव्हर्नमेंटचं ओपन झालं तर आम्ही एसटी स्टँडवरून जवळजवळ 5 दिवस सगळेजण आमचा कचरा एसटी ट्रान्सपोर्टने पाठवत होतो. एवढा कचरा आम्ही त्यावेळेला पाठवला की 6 दिवस एसटी ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी थांबून आम्ही त्या बॅगा पॅक करून सगळ्यांचा कचरा पाठवत होतो. तर तेव्हाही आम्ही आमचा कुठलाही कचरा कुठंही डम्पिंग ग्राउंडवर असू दे किंवा लँडफिलवर असू दे जाऊ दिला नाही. आमच्या घरामध्ये 6 महिना कचरा साठवून ठेवला हे सगळ्या लोकांनी. महिला तुम्हाला फ्रंट वरती दिसतील सर, पण बॅकबोन आमची फॅमिली आहे. आमचे सगळ्यांचे हजबंड, आमचे मुलं, आमचे जे पुरुष आहेत ती बॅकबोन सिस्टम आहे. मी कधीच असं स्त्री आणि महिला, कारण आम्ही कम्युनिटी आहे, कम्युनिटीमधला छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत स्त्री पुरुष सगळे या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. त्याच्यामुळे महिला पुरुष असं कधीच नसतं. आमचे डॉक्टर विजय शेटे यांनी पहिल्यांदा प्लॅस्टिक वेस्ट कसं स्वच्छ धुवायचं आणि बंडल करायचं याचं प्रशिक्षण मला आणि विजयला दिलं. त्याच्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की महिला आणि पुरुष. हां, कुठेतरी फाउंडर मेंबर म्हणून मी आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत, पण बॅकबोनला मात्र आमचे सगळे फॅमिली मेंबर त्याच्यामध्ये न्यूजबॉक्समध्ये बेडशीट आहे ते सगळे आम्ही सहभागी आहोत. तुम्ही ज्या वेळेला कचरा गोळा करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आता तुमच्या महाडमध्ये किती टक्के कचरा गोळा होतो? महाडमध्ये माझ्या अंदाजाने आता जवळजवळ 40 ते 45% पर्यंत आम्ही पोहोचलो असू, कारण सतत रिक्वायरमेंट असतात पाणी महिन्याला पूर्ण जवळजवळ ती एक कॉटनची कपॅसिटी असलेली लहान आहे ती पूर्ण भरली जाते आणि लोकांच्या प्रतिक्रिया छान होतात. लोक वाढवत असतात दिवसांवर कधी ड्राईव्ह आहे आणि आता तारखा यांच्या फिक्स झालेल्या आहेत. एम आय डी सी महाड ही सगळी जी गावं नांदा यांच्या तारखा फिक्स झालेल्या आहेत आणि त्या तारखांचे ड्राईव्ह असतात. व्हॉलेंटियर एकमेकांशी कॉन्टॅक्ट करतात आणि ऑनलाईन शिकूनही वर सगळं म्हणजे ही उज्ज्वला तिच्या मेडिकलमध्ये असते, विद्यार्थीच्या कामात असते, अंजली तिच्या कम्प्युटर सेंटरला असते, पण मोबाईलकडे लक्ष असते की व्हॅन कुठे आली आहे एकमेकांना सांगितलं जातं आणि अशा पद्धतीने चांगल्या प्रतिक्रिया पण मिळाल्या त्याची एखादी लक्षात राहणारी प्रतिक्रिया. खूप छान आहेत सर. याच्यामध्ये प्रतिक्रिया सांगायचं म्हटलं तर आमची मुलं आहेत म्हणजे ज्या आयांबरोबर छोटी मुलं आहेत ती जेव्हा पॅकिंग करतात आणि त्यांचे व्हिडिओज ग्रुपवरती पडतात की अर्णवने केलं मधुपाली सांगते माझ्या अर्णवने पॅकिंग करून ठेवलं आहे तो खाली पार्किंगमध्ये वाट बघतो आहे, त्याच्यानंतर आमची शुभांगी आहे, अशा बऱ्याच जणी आहेत, विहान आहे, अस्मिता आहे म्हणजे मोस्तकपूर्वी आहे आमची, तिची नंतर तिची आई आहे मुली म्हणून असे सगळे लोक आहेत की हे असं ते पॅक करतात मुलांचं मन मुलं वाढवत असतात. आमचे स्कूल जोडलेलं असतं त्याच्याशी समर्थ विद्यालय आहे, त्यानंतर कोकण एज्युकेशनचे ज्युनियर कॉलेज आहे, त्याच्यानंतर अंजुमन आहे, दर्जमन आहे, ही सगळी मुलं त्यांच्या बॅगा घेऊन ती वाढवत असतात. तुम्ही महाडमधून सुरुवात केली आता महाडमधून तुम्ही मारगाव वगैरे वाढते कसं काय घेऊन कसं असतं ना सर, एक चांगली गोष्ट असते ना त्याचे गुणवत्ता कुठपर्यंत तरी जातात की एक डॉक्टर आहे त्याचं औषधनं लागू पडतं तू कुठे डॉक्टर आहे तो वर झाला कदाचित माझ्या बाबतीत तसंच झालं असेल. सुक्या कचऱ्याचं काय करायचं? हा ते गोळा करणारी ममता मेघ आणि तिची टीम आहे, मग ती कुठं आहे तिला शोधत शोधत मांडगावरून कोणतरी आला, वरेगाववरून कुठेतरी आला, मग आमचे पत्रकार बंधू आहेत, आमचे प्रशासकीय ऑफिसर आहेत यांच्या असं होता होता ते गेलं. म्हणजे पर्टिक्युलरली तुला ते नाव सांगू नाही शकत, तर आय डोंट नो कोणीतरी मला कधीतरी फोन करतो या नंबरवरून मॅडम तुमच्या संस्थेतर्फे सुका कचरा संकलन होतं का? मग मी म्हणते हो, माणसं माळणगावला आहे, माणसं निजामपूरला आहे, मग आम्ही कुठे आणतो अशा इन्क्वायरीज होत्या. मग माळगावरून ऍडव्होकेट केटकी दामणकरला कॉन्टॅक्ट केलं होतं, गोरेगावला शर्वीला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि आय एम प्राऊड ऑफ यू. लोक कधी कसं बोलले नाही की माझ्या घरात तुझी कचरा ठेवून होतो. हां, तुला वेळ नाही आहे ना बाई तू ठेवून जा, तुला ऑफिसला जायचं आहे ना माझ्या इथे ठेवून जा. सो आता महाड
याच्यामध्ये खरी पट्ट्याची जाते सासे रावढळ तुळशी आहे, त्याच्यानंतर कुंबळे पर्यंत आम्ही पोहोचलो, त्याच्यानंतर एमआयडीसी गाव आहे, साकोरी आहे, चिते धामणे आहे, त्यानंतर मांडाजवळ निजामपूर आहे, तळव आहे, गोरेगावची पिंचवली आहे, गोरेगाव आहे, त्याच्यानंतर बरीच गावं आहेत सर की ते असं तिथे आणून ठेवतात गोरेगाव महाडला एमआयडीसी केमिकल एमआयडीसी तिच्यामध्ये फार तिच्यामुळे प्रदूषण होतं सगळं. त्या केमिकल एमआयडीसीचा कचराही तुमच्या दिसतो ते एमआयडीसीवाली कंपनीमध्ये रात्रीचा कचरा कुठेही डम करतात सगळ्यांनाच माहिती. त्या कचऱ्याचं नाही सर, आम्ही डोमेस्टिक वेस्टवरती काम करतो म्हणजे आम्ही घरगुती कचऱ्यावरती काम करतो. तर कॉलनीजमध्ये घरांमध्ये जो कचरा विलगीकृत मध्ये आम्हाला देतात आमची आनंदा पाटील आहे, ऍडव्होकेट शुभदा आहे, इंजिनियर मंजिरी गोविंदकर हे आमच्या एमआयडीसीच्या व्हॉलंटियर्स आहेत. तर त्या तिथे अवेअरनेस करत असतात गौरी भरपूर आहे आणि एक दिवस पूर्ण कॉलनीमध्ये गाडी करतो आमची. तर त्या गेटवरती आणून ठेवलेला असतो त्या व्हॉलंटियर्सनी कचरा आणि त्या मैत्रिणींनी तो आमच्या गाडीमध्ये घेतला जातो. कंपनीज किंवा कंपनी वेस्ट याच्याबद्दल आम्ही काही काम करत नव्हतो आणि महाडमधल्या कंपनीज म्हणाल तर त्यांच्या खरोखरच मनीला खूप ग्रेट सपोर्ट आहे, त्यांची बॅकबोन सिस्टीम आहे. आता तर फाईन राहते तुम्ही पर्यावरणासाठी कचरे प्रयोग करता, तुम्ही असं ऐकले तुम्ही तो काय प्रकार आहे सर? एक सांगू का, शून्य कचरा व्यवस्थापक ज्या वेळेला एखादी व्यक्ती होते ना तेव्हा ती पर्यावरणाच्या आपोआप जवळ जाते. कारण माझा कचरा माझी जबाबदारी, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, ही सगळी संकल्पना कुठेतरी तुम्हाला पर्यावरणाच्या जवळ घेऊन जाते. मग ज्या वेळेला मी कचरा पर्यावरणात जाऊ देत नाही, माझी माता वसुंधरा तिथे जे जंगल ग्रो होत आहे तर ते ग्रो होण्यासाठी अजून आपण काहीतरी केलं पाहिजे या संकल्पनेतून सिरबॉल ही संकल्पना आली. कारण प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करणं या संकल्पनेला आम्ही तितकासा प्रतिसाद देत नाही. कारण ऑलरेडी प्रत्येकाने कुठेतरी आपली परसबाग आपली गच्चीवरची बाग तयार होतच असते, मग तो झाड लावतच असतो, मग प्रत्येक ठिकाणी जाऊन पुन्हा वृक्षारोपण करायचं, मग ते वृक्ष जगले की नाही, ह्या सगळ्या संकल्पनेतून एक छोटासा शॉर्टकट आम्हाला हवा होता आणि ते शॉर्टकट आम्हाला मिळालं सिरबॉलच्या. सिरबॉल म्हणजे साधं सोपं सिरबॉल टॉकिंग करायचं. लहानपणी आपण सगळ्यांनी कलर घेतलेली आहे आणि झाडावरचे आंबे आणि बोरं काढली, ही संकल्पना मी सिरबॉल मध्ये रुजुवात केली की मे महिन्यामध्ये मुलांना सुट्टी लागतात, मुलांना सगळे तर मातीत हात धुले होते असे सांगतात. आम्ही त्यांनी मातीत हात धुलावा म्हणून सिरबॉल सुरू केले आणि जे काही तुम्ही खातात फळं की त्याच्यामध्ये आपण हे घेऊ फळांची घेऊ जांभूळ जे करवंद खाल्ली जातात ती दिवस सुकवा आणि छान मातीमध्ये हात धरवा, त्याचे सिरबॉल बनवा, ते मे महिन्यामध्ये सुकवा तुम्ही छानपैकी आणि जून जुलैमध्ये आपल्या गिलोनने ते टॉस करा. टॉस कुठं करा? उंच डोंगरावर, कारण डोंगरावर जाऊन कोणीही वृक्षारोपण करत नाही. आणि मग जे वणवे लागत आहेत ज्याच्याने आमचे डोंगर जे आहेत ते बोलके होत आहेत, तिथे ह्या छोट्या मुलांच्या एका अनोख्या संकल्पने तुम्ही सिरबॉल रुजुवात झालं. आणि आय एम प्राऊड ऑफ यू की सिरबॉलची सुरुवात 2018 जून पासून आम्ही केलेली आहे महाडने, महाडच्या बच्ची कंपनीने केलेली आहे. आणि पहिले सिरबॉल आम्ही जवळजवळ 85 मुलांसोबत हे अभियान घेतलं होतं आणि आजूबाजूच्या सगळ्या जंगलांमध्ये दिवसाच्या जंगलांमध्ये सिरबॉल शो केले होते 85 मुलांमधून आणि त्याचा रिपोर्ट असा दिला किशोर पवारांनी की त्याची झाडं झाली असते तिची. आता पुढच्या प्रवासात एकच आहे सर की लोकांमध्ये मानसिक बदल करणं. आपल्या परंपरा आपले सण सणवार हे खूप सुंदर आहे, हे पर्यावरणाशी जोडलेले आहे पण त्याच्यातली शाश्वतता आपण कुठेतरी सोडून दिलेली आहे. म्हणजे की गणपती उत्सव असं मी म्हणणार मी सगळे सण त्याच्यामध्ये थोडीशी कृत्रिमता एक यूज अँड थ्रोचा शिरकाव झालेला आहे. यूज अँड थ्रो हे कधीही ह्या निसर्गामध्ये डिस्पोज होणार नाहीये. तर आपली परंपरा काय होती की केळीची पानं पत्रावळ्या किंवा झाडांची पानं असावी, एक पर्यावरणीय पद्धतीने आपण आपले सण साजरे करत होतो. हे पर्यावरण आपल्यालाही सांभाळतं आपल्या आरोग्यालाही, तर याच्या बाबतीत जास्तीत जास्त प्रमोशन करणं हा आमचा पुढचा टार्गेट आहे. त्याच्यासाठी आम्ही आता वैयक्तिक आणि सार्वजनिक अशी इको पापा स्पर्धा घेतली. चितळे स्मृती केंद्र आणि रोटरी क्लब महाड महाडनगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमान आणि तिथं आमचा हाच आग्रह होता
की तुमचे जे काही बाप आहेत, जे काही निर्माल्य आहे ते नैसर्गिक स्रोतामध्ये जाण्यात आले. त्याचे जे प्रशासन आहे किंवा आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं रिसायकलिंग करा आणि योग्य पद्धतीच्या मटेरियलने ह्या गोष्टी वापरा की जे पद्धतीने शाश्वत होईल हे आमचं आत्तापर्यंतच आहे आणि पुढेही शिकवलेलं चालू आहे. आपण ह्या सगळ्या प्रवासात कचरा म्हटलं तर नगरपालिका नगरपालिका महानगर यांची जबाबदारी असते. नगरपालिकेचं तुम्हाला या बाबतीत काय करत आहे? नगरपालिकेचं सहकारी असं मिळतं की आम्ही त्यांच्या याच्यामध्ये घंटा गाडीमध्ये विलगीकृत कचरा टाका हे लोकांना आवाहन करतो. आम्ही पर्याय देतो लोकांना की तुम्ही अशा पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण करा ओला सुका आणि पर्याय देतो की महानगर परिषदेची ही घंटा गाडी एक तर तुम्ही त्याच्यात विलगीकृत कचरा टाका किंवा मणिरीची जी गाडी येते त्याच्यामध्ये टाका ऍज यू विश. कुणाला असं म्हणायचं असेल की मला घरच्या घरी खत करायचंय त्याला आम्ही गायडन्स देतो. कुणी म्हणतं महिन्यातूनच आम्हाला सुका कचरा द्यायचं त्याला मणिरीची व्हॅन त्याच्या घरी जाऊन त्याला ते सपोर्ट करते. रोज टाकायचं असेल तर महानगर परिषदेची गाडी तिथे अवेलेबल असते. आता महानगर परिषदेने कृत्रिम तलाव निर्माल्य कलेश हे असे वेगवेगळे उपक्रम राबून लोकसहभागामध्ये आमच्या सक्तीने सहभाग नेहमीच नोंदवलेला आहे. फक्त लोकांना एकच आवाहन आहे की माझा कचरा माझी जबाबदारी हे समजून सगळ्यांनी आपल्या घरामध्ये कचरा विलगीकृत करा. कारण हे कचरा नाहीये, हे रिसायकलिंग मटेरियल आहे आणि प्रत्येक गोष्टीचं पुनर्निर्माण होतं. फक्त सिंगल यूज कुठलंही वापरू नका, ते कधीही रिसायकल किंवा पुनर्निर्माण होत नाही. मॅडम आता महाड बांधवा म्हणजे आपण पाहिलं तर तुम्ही दक्षिण रायगडमध्ये चालू आहे, याच्या पुढे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा फक्त दक्षिण रायगड तेथेच मर्यादित आहे. तर खरं सांगितलं ना आम्ही डिजिटली ऑल ओव्हर महाराष्ट्र पोहोचलेलो आहे. म्हणजे भंडेगाव नगर पंचायत चाळीसगाव इथे ऑनलाईन सेशन सुरू आहे. तिथे जे सीओ आहेत आणि जे आरोग्य सभापती आहेत त्यांना इंटरॅक्शन सुरू आहे, त्यांना ऑनलाईन सेशन आपण देत आहोत. आणि रोहा आणि इंदापूर मधून नुकतेच आपल्याला लोकांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर रायगड तर नाही पण पूर्ण महाराष्ट्र हे मणिरीचं स्वप्न आहे. कारण मराठी माणूस ना हा बदलण्याचा प्रमाण लवकर स्वीकारतो. त्याच्यामुळे नक्कीच तर रायगडासोबत महाराष्ट्रभर भ्रमण करण्यास महाराष्ट्रभर भ्रमण करताना आता महाराष्ट्र रायगडमध्ये झालं तुमचं दक्षिण रायगडचं काही उत्तर रायगडमध्ये आणि त्या ह्याच्या पाहिलं तर अनेक नगरपालिकेमध्ये पॉलिटिकल बरंच प्रभाव असतो. त्या प्रभावामुळे काही वेळा अडचणी येतात. अशा अडचणी तुम्हाला काय येतात? तशा अडचणी आम्हाला आतापर्यंत तरी नाही आल्या. कारण इथले लोकप्रतिनिधी किंवा सगळं त्यांचं सगळ्यांचा सपोर्ट हा मिळत राहिलेला आहे. त्यांनी ह्या कामाला समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तो ती अडचण आम्हाला कधी होती नाही. आणि मुळातच सर सांगू माझा कचरा माझी जबाबदारी हे अभियानच मानसिक बदलावरती आहे. तर मानसिक बदल करताना समोर लोकप्रतिनिधी असू दे सामान्य जनताही असू दे त्यांना ते जर पटलं आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं तर त्याचा या अभियानाला सपोर्ट मिळतो आणि नशिबाने सगळा सपोर्ट आम्हाला मिळतो. अगदी सोपं तुम्हाला सांगते. म्हणजे खरं महालमध्ये याची सुरुवात 2008 ला झाली की ह्या वेटलेस प्लॅस्टिक वेस्ट म्हणून झाली. त्याला वेटलेस का म्हणायचं तर याचं काही बदल नसतं आणि याची रिसेल व्हॅल्यू स्टॅपाला झिरो असते, तो घेत नाही. त्याच्यामुळेच आपल्याला हा कचरा जास्त दिसतो. आणि आमच्या सगळ्या मित्रांनी याचा उपयुक्त छान करतात ना, याच्यात ओला कचरा भरायचा आणि हे घंटा गाडी किंवा कुठेतरी द्यायचं. फक्त मैत्रिणींना मी तुम्हाला एक सांगते की हे जर स्वच्छ आणि कोरडं असेल तर हे रिसायकलिंग होऊ शकेल. याच्यातला जर ओला कचरा नीट तुम्ही कंपोज केला तर त्याचं खत बनू शकेल. मग ह्या पिशव्या आपण कशा रिसायकलिंगला द्यायच्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अशा पद्धतीने कापायची. त्याचा छोटा तुकडा का नाही कापायचा? कारण त्याचा छोटा तुकडा जर कापला आणि तो आपल्याकडनं नीट ठेवला नाही गेला तर तो कुठेतरी निसर्गात पडू शकतो. आणि वस्तूंधरीची जी परिसंस्था असते, ती जी खत बनवते, ती जर मायक्रो प्लॅस्टिक म्हणजे ब्रेकडाऊन करते आणि त्याचं मायक्रो प्लॅस्टिकमध्ये रूपांतर होतं, जे की जमीन त्याच्यानंतर पाणी आपल्या जलस्रोतांमध्ये जातं आणि हवेमध्ये जे हवा पाणी आणि जमीन तिघांचं ते प्रदूषण करतो. तर त्याच्यासाठी आपण एक सवय लावून घ्यायची की कुठलं पण माझ्या घरात किराणा वाण
सामान आलं तर त्याच्या पिशव्या मी कापताना या अशाच कापणार. आणि साधारणतः या कोरड्या ज्या पिशव्या असतात त्या आपण झोकून व्यवस्थित ठेवू शकतो. फक्त आपल्याला दोनच पिशव्या धुवायला लागतात, एक दुधाची आणि एक तेलाची. ती अशी कापली, एक स्वच्छ पाणी टाकलं साबणाचं, स्वच्छ धुतलं, तिला भिंतीवर चिकटवलं की दुसऱ्या दिवशी सकाळची पिशवी येईपर्यंत ती पिशवी स्वच्छ झालेली असते. आणि साधारणतः जेवढ्या महिन्याच्या तुमच्यासाठी त्याचं एक छोटंसं बंडल करतो आम्ही सगळेजण. आणि अशा पद्धतीने हे बंडल आपण ज्या ही जी पिशवी असते गोणी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक गोणी असते, त्याच्यामध्ये हे बंडल टाकायचं. असे महिन्याचे मला वाटतं एक 6-7 बंडल होती. अजून हे ते काय काय टाकू शकतात तुम्ही, तर जे तुम्ही भंगारवाल्याला देतात ते त्याला द्यायचं तर त्याला द्या, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ते ह्याच्यात टाकू शकतात. तुमच्या घरामध्ये काचेच्या वस्तू वगैरे फुटल्यात त्या व्यवस्थित खोक्यात नीट पॅक करून त्या तुम्ही या पिशवीत टाकू शकतात. तुमच्याकडे जुने कपडे असतात ते स्वच्छ धुवून घरी करून तुम्ही ह्याच्यात टाकू शकतात. तुमच्याकडे शूज असतात किंवा मुलांची खेळणी असतात, ई वेस्ट असतं, ते सगळं तुम्ही या बॅगेमध्ये भरून ठेवू शकतात. आणि दर महिन्याला तुम्ही मणिनी वेस्ट फाउंडेशन जी आहे त्याचं जे सुका कचरा संकलन ड्राईव्ह त्याच्यामध्ये टाकू शकतात, किंवा असं सुका कचरा स्वच्छ आणि कोरडा नगरपालिकेच्या घंटा गाडीची देऊ शकतात, जेणेकरून तो रिसायकलिंगला जाऊ शकतो. आता या याच्यामध्ये तुम्ही आपल्या लोकांमध्ये महाराष्ट्रामधल्या महिलांना पुरुषांना त्या कचऱ्याच्या काय ठेवत शेवटचं जाता जाता मी माझ्या मैत्रिणींना सांगते, होम मेकर्स आहात मैत्रिणींनी, तुम्ही होम मेकर्स आहात, आय नो अष्टावधानी आहात तुम्ही, मल्टीटास्किंग आहे तुमच्यामध्ये, त्या माता वसुंधरीने ते तिचं जे रोवलेलं आहे ना तिच्यातलं ते तुमच्यात रोवलेलं आहे. तुम्ही नोकरी करतात, तुम्ही मुलांना सांभाळतात, तुम्ही नवऱ्याचे मूल सांभाळतात, त्याच्या कामाचं वेळा सांभाळतात, सगळं सांभाळतात, तुम्ही नातेवाईकांना सांभाळ आणि तुमचं स्वतःतलं पण तुम्ही सगळं सांभाळत असतात. हे सगळं सांभाळताना तुमच्यात एक क्रिएटिव्ह दिसते आणि हा क्रिएटिव्हनेस तुम्हाला शून्य कचरा व्यवस्थापक बनवतो. ज्या वेळेला तुम्ही शून्य कचरा व्यवस्थापक बनतात त्यावेळेला तुम्ही क्रिएटिव्ह वुमन बनतात आणि एक सुपर मॉमही बनतात. कारण सुपर मॉमी का म्हणते, हे सगळं जर सुरू झालाय ना प्रवास हा आईपणातून सुरू झालेला आहे आणि मातृत्व आईपण याला खूप मोठं बुस्टिंग करतं. सो विश ऑल द बेस्ट मैत्रिणींनो, तुम्ही शून्य कचरा व्यवस्थापक बना, झिरो वेस्ट प्रॅक्टिशनर आणि सुपरवुमन आपोआपच त्या माध्यमातून बनाल. हे सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ममता मॅडम, आज तुम्ही आलात आणि संपूर्ण कचरा व्यवस्थापनाची जी माहिती आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आपली संस्था लवकरच संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यरत होईल अशी शुभेच्छा. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी रामप्रखर आणि मल्हार टीव्हीवर.